शिर्डीतली पुन्हा येईन, रामदास आठवलेंचं वक्तव्य। शिर्डीतून लोकसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा। लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात चंद्रपूरच्या सागवानाच्या लाकडाची चौकट, नव्या संसद भवनाशी अनोखे काष्टबंध। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा बंद, दुरुस्तीसाठी किमान 20 तासांचा अवधी लागणार। अहमदनगरातील जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या पाणी योजनेच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप, प्रकरणाच्या चौकशीची गिरीश जाधव यांची मागणी। परभणी जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य प्रकल्पांमधील पाणी साठ्यात मोठी घट, पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यास पाणी टंचाईचं संकट। भंडाऱ्याच्या तुमसर शहरात डंपिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप, गांडूळ खत प्रकल्पामध्ये खत निर्मितीच होत नसल्याचंही उघड। मालेगावात आग्रा महामार्गावरती तयार होणारा उड्डाण पूल, 6 वर्षांपासून रखडलेला, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मंजूर झालेल्या पुलामुळेच वाढतीय कोंडी। मनासारखी शाळा न मिळाल्यामुळे पालकांनी आरटीई प्रवेशांकडे पाठ, लातूर जिल्ह्यात 619 जागांवर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी। बीड शहरात आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या 4 शाळांना नोटिसा, प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केल्यास शाळांवर कारवाईचा इशारा। पिंपरीमध्ये बीआरटी मार्गातून बाईक आणि कार चालवणाऱ्या तब्बल 100 जणांवर कारवाई, सांगवी वाहतूक पोलिसांनी वसूल केला 78,000 दंड। जळगावात 2,000 नोटेनं होतीये सोनं खरेदी, सोने व्यावसायिकांकडील 2,000 नोटांची संख्या 4 पटीनं वाढली। खिशातून मोबाईल का काढला या क्षुल्लक कारणावरून एकाची डोक्यात दगड घालून हत्या, पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसीतली धक्कादायक घटना। परभणीच्या उखळतमध्ये चोर असल्याच्या संशयावरून तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी। नक्षलवाद सोडून पकडली शिक्षणाची कास, गोंदियातील राजूला हिदामी या विद्यार्थिनीला 12वीत मिळाले 45.83%। बीड जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी, सिनेस्टाईल पाठलाग करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर ट्रक घालण्याचा प्रयत्न, जिल्हाधिकाऱ्यांचा सुरक्षा रक्षक जखमी। आई गमावलेल्या वानराच्या पिलाचं टेडी बिअर करतोय संगोपन, वर्ध्यातील प्राणी मित्रांकडून 15 दिवसांच्या पिलाला जीवदान। चंद्रपूरच्या वाघोली बुटी गाव परिसरामध्ये धुमाकूळ घालणारी वाघिण अखेर जेरबंद, 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह वन विभागाची यशस्वी मोहीम। कोल्हापूरमध्ये व्हेल माशाची तब्बल 11 कोटींची उलटी जप्त, कोल्हापूरमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई।